तांडा अभियानाचे संपर्क प्रमुख डॉक्टर मोहन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की तमाम बंजारा समाजाने शपथ घेतली आहे की महाविकास आघाडीला मतदान करणार नाही, कारण उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी वारंवार बंजारा समाजाचा अपमान केला. मी डॉक्टर मोहन चव्हाण, प्रदेश संयोजक तांडा वस्ती संपर्क अभियान भारतीय जनता पार्टी. आज मुद्दामून प्रेस एसाठी घेतली की महाविकास आघाडी ही बंजारा समाजासोबत कशी राहते आणि काय कोणत्या पद्धतीने वारंवार अपमान कसं करते यासाठी आज प्रेस बोलण्यात आली आहे. सर्वप्रथम मी सांगेल, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी बंजारा समाजाचे तीर्थस्थान असलेले पोहरादेवी जिल्हा वाशिम या ठिकाणी त्यांनी भरघोस निधी दिला. नंतर उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच त्यांनी काही कारण नसताना, कुठलाच कारण नसताना सुद्धा त्यांनी तात्काळ हा निधी 4 डिसेंबर 2019 रोजी जो निधी दिला होता तो त्या निधीला स्थगित दिली. म्हणजे बंजारा समाजाविषयी एवढा तिरस्कार का उद्धवजी तेवढ्यावर थांबले नाही. त्यांनी ओरावदी येथील महंत बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शेवालाल महाराज यांचे 5 वंशज हे उद्धवजी ठाकरे साहेबांना 30 सप्टेंबर 2022 रोजी घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. करत असताना पोहरादेव येथील शिवालाल महाराजांची विभूती व प्रसाद घेऊन गेले. विभूती उद्धवजी ठाकरे साहेबांना देण्यात आली, तर घेतली विभूती, परंतु त्यांनी काही मिनिटातच एखाद्या माणसाच्या हातात देऊन ते विभूती झटकून टाकली. म्हणजे बंजारा समाजाचं जे आराध्य दैवत आहे त्यांची विभूती त्यांनी तात्काळ नाकारून टाकली.